हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी प्रश्नोत्तरांची जी सिरीज होती त्यामध्ये आपण काही प्रश्न घेणार आहोत. प्रश्न म्हणजे चालू घडामोडीचा जो पुढचा भाग असेल ना त्याच्यामध्ये. म्हणजे या सिरीजचा उपयोग तुम्हाला कशासाठी होणार आहे, तर या सिरीजचा उपयोग तुम्हाला होणार आहे ते म्हणजे तुमचा जो कंबाईन पूर्वचा पेपर आहे 2020 त्याच्यासाठी. कारण 1 जानेवारी 2019 ओके ते मार्च 2020 तुम्हाला करंट अफेअर त्यामधल्या विचारल्या जातील. तर त्याच्यावर आधारित असणारी ही सिरीज होती. त्यामध्ये पुढचा भाग बघणार आहोत. त्याच्यामध्ये मी प्रश्न घेणार आहे काही आणि त्याच्यावर डिस्कशन या सेशनमधून करणार आहे. ठीक आहे, तर हे घटक लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण भारतातलं ते सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपले फ्री क्लासेस होत असतात, बऱ्याच एज्युकेटर्सचे होत असतात, बऱ्याच लाईव्ह टेस्ट असतात, त्याही तुम्ही त्या ठिकाणी अटेंड करू शकता. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, फक्त प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि अनअकॅडमी ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला रेफरल कोड विचारला जाईल. तेव्हा त्या ठिकाणी MPSC TICK 6716 टाका. म्हणजे तुम्हाला जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे, फ्री क्लासेस लाईव्ह क्लासेस आहेत ना, तर त्याचा फ्री ॲक्टिव्ह प्लॅन ॲक्टिव्हेट होईल, त्याच्यासाठी रेफरल कोड विचारला जाईल. हा नक्की टाका. ठीक आहे, MPSC TICK टाकायचं आहे, 6716 हा रेफरल कोड तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि प्रश्न बघताना निधनवार्ता हा टॉपिक आपण निवडला आहे. निधनवार्तावर काही महत्त्वाच्या व्यक्तींचं झालेलं निधन आणि त्याच्यावर असलेल्या प्रश्नोत्तरांची ही सिरीज असणार आहे, हे लक्षात घ्या. टेलिग्राम चॅनल पण आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. MPSC TICK @MPSC TICK असं सर्च करून त्या चॅनलला तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे TN शेषन यांच्याबद्दल खालील विधानातून योग्य पर्याय निवडा. म्हणजे TN शेषन यांचं जे निधन झालं याबाबत खालील विधानातून योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान बघा, त्यांचं संपूर्ण नाव तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन आहे. बरोबर की चूक? डेफिनेटली बरोबर आहे. त्यांचं संपूर्ण नाव काय? तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन. आता ते 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. 10वे होते का? यस, ते 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. 1990 ते 1996 हा त्यांचा कार्यकाळ आहे मुख्य निवडणूक आयुक्तांचा. म्हणजे तिसरं विधानसुद्धा बरोबर आहे. ते 18वे कॅबिनेट सचिव होते. कॅबिनेट सचिवांचा क्रमांक त्यांचा 18वा होता. बरोबर की चूक? यस, हे सुद्धा विधान बरोबर आहे. ठीक आहे, आता दुसरं विधानामध्ये 1955 केरळ कॅडरचे IAS अधिकारी होते. 1955 ते IAS अधिकारी आहेत, पण ते केरळ केडर आहे का? नाही. याच्यामुळे हे विधान इथं चुकीचं ठरते. कोणत्या केडरचे ते अधिकारी होते 1955? तर तमिळनाडू केडरचे अधिकारी होते. कोणत्या केडरचे IAS अधिकारी होते असं विचारलं तर ते तमिळनाडू पाहिजे. इथं तुम्हाला केरळ दिल्यामुळं दुसरं विधान चुकीचं ठरतं. याचा अर्थ 1, 3, 4 हे तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. लक्षात आलं? तर हे केरळ केडरचे IAS अधिकारी नव्हते, तमिळनाडू केडरचे IAS अधिकारी होते. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. TN शेषन यांना सरकारी सेवेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा मिळाला आहे त्यांना. ज्ञानपीठ नाही, सॉरी. ठीक आहे, कोणता पुरस्कार त्यांना 1996 मिळाला आहे सरकारी सेवेसाठी? तो आता सांगतोच मी, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार. ठीक आहे, ज्ञानपीठ नाही, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे 1996. हा घटक पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विभागाचं सचिव म्हणून TN शेषन यांनी कार्य केलं नाही? म्हणजे TN शेषन यांनी कोणत्या विभागाचं सचिव म्हणून कार्य केलं नाही? अंतराळ विभाग, अंतरिक्ष मंत्रालय, पर्यावरण व वने मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि संरक्षण सचिव असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला TN शेषन यांनी कोणत्या विभागाचा सचिव म्हणून कार्य केलं नाही हे जर नीट बघितलं, मी तुम्हाला खाली 4, 5, 3, 4, 4, 6 का वरीलपैकी सर्व बरोबर असं दिले, तर यामध्ये जे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय म्हणतो या विभागामध्ये त्यांनी सचिव पद केलेलं नाही, किंवा कृषी मंत्रालयामध्ये पण सचिव पद म्हणून कार्य केलेलं नाही. म्हणजे 4 आणि 5 तर नसणार आहे. संरक्षण तर आहे, पर्यावरण वने व मंत्रालय आहे, अंतरिक्ष आहे, अंतराळ विभाग आहे. याचा अर्थ राहतो काय? फक्त 4 आणि 5 नाही आहे. म्हणजे करेक्ट आन्सर येतो पर्याय क्रमांक 1. म्हणजे यांची कारकीर्द जर तुम्ही थोडीशी बघितली तर 1969 ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. 1972 ते 1976 या पिरियडमध्ये अंतराळ विभागाचे संयुक्त सचिव राहिले होते. 1980 ते 1985 ते अंतरिक्ष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव होते. 85 ते 88 पर्यावरण व वने मंत्रालयाचे सचिव होते. 88 ते संरक्षण सचिव झाले आणि 1989 ते 18वे कॅबिनेट सचिव झाले होते. म्हणजे इथं सर्वच सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन कळून जाईल की हां तुम्हाला कुठं फोकस करायचं आहे. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त लक्षात घ्या या प्रश्नामधून काय म्हटलं, तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय किंवा कृषी मंत्रालयाचं सचिवपद त्यांनी केलेलं नाही, बाकी सर्व मंत्रालयाचं इम्पॉर्टंट केलेलं आहे हे तुम्हाला यामधून स्पष्ट होईल. हे लक्षात घ्या. म्हणजे अणुऊर्जा, अंतराळ,
अंतरिक्ष पर्यावरण व वने संरक्षण आणि कॅबिनेट सचिव. आणि कॅबिनेट सचिव झाल्यानंतर 1990 ते 1996 ते निवडणूक आयुक्त राहिलेले होते. ओके, 10वे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुरस्कार गिरीश कर्नाड यांना मिळाले नाहीत. गिरीश कर्नाड यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले नाहीत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ असं दिले. म्हणजे 5 पुरस्कार दिले आणि म्हटले गिरीश कर्नाड यांना कोणता मिळाला नाही. गिरीश कर्नाड म्हटलं की त्यांना पद्म पुरस्कारामधला एक मिळाला नाही, तो म्हणजे पद्मविभूषण. म्हणजे पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, याच्यामध्ये 18 वर्षाचा फरक आहे. म्हणजे पद्मश्री त्यांना 1974 साली देण्यात आला, पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना 1992 साली सम्मानित करण्यात आलं. म्हणजे इथं 18 वर्षाचा गॅप आहे त्यांना 74 आणि 92 मध्ये. ठीक आहे, गिरीश कर्नाड यांचं पण निधन झाल्यामुळे ते चर्चेत होते. पद्मविभूषण त्यांना मिळालं आहे का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हित आहे, फक्त 3 हा मिळालेला नाही. साहित्य अकादमी या पुरस्कारानं त्यांना 1994 साली सन्मानित केलं होतं आणि ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना 1998 साली सन्मानित केलं होतं. म्हणजे गिरीश कर्नाड यांना पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ इम्पॉर्टंट 4 पुरस्कार जे आहेत ते तरी तुम्हाला पाहायला मिळतात. पद्मश्री 1974, पद्मभूषण 92, साहित्य अकादमी 94 आणि ज्ञानपीठ 1998. म्हणजे गिरीश कर्नाड म्हटलं तर तुम्हाला हे ॲटलीस्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, श्रीराम लागू यांच्याबाबत खाली दिलेल्या विधानामधून कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. मकरन साठी यांनी लिहिलेले सूर्य पाहिलेला माणूस हे त्यांचं रंगभूमीवरचं अखेरचं नाटक होय, बरोबर का? यस, रंगभूमीवरचं त्यांचं अखेरचं नाटक आहे मकरन साठी यांनी लिहिलेलं. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या पिंजरा या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांनी पदार्पण केलं 1972, बरोबर आहे. पिंजरा चित्रपट खूप गाजला श्रीराम लागू यांचा. 1978 घरोंदा हिंदी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला. घरोंदा चित्रपटाला त्यांना फिल्मफेअर मिळाला आहे, ओके, 1978. पण या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे का? नाही. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी मिळाला आहे. म्हणजे इथं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असं पाहिजे होतं, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असं तुमचं उद्या उत्तर पाहिजे होतं, मग ते करेक्ट ठरलं असतं. सहाय्यक अभिनेता म्हटल्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे काय होतं, चुकीचं आहे. घरोंदा म्हणजे श्रीराम लागू यांच्याबद्दल लक्षात घेताना 2 चित्रपट लक्षात घ्या, पिंजरा, रुपेरी पडद्यावर पदार्पण, व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला, 1978 घरोंदा, याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव लमन आहे, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ यामध्ये फक्त एकच चुकीचं आहे, तिसरं. आणि तिसरं चुकीचं आहे म्हणजे फक्त सी हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, फक्त 3 यामुळं. ओके, लक्षात आलं. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावर तुम्ही थोडंसं ट्रेस करू शकता. पुढचा प्रश्न आहे, कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्याबद्दल योग्य विधान निवडा असं म्हटलंय. ठीक आहे, त्या देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक, पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजे DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणतो, त्या राहिल्या होत्या. 1973 तुकडीच्या IPS अधिकारी होत्या, बरोबर का? यस, या बरोबर होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या देशातल्या दुसऱ्या महिला IPS आहेत, दुसऱ्या महिला IPS अधिकारी आहेत. किरण बेदी पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या, त्याच्यानंतर कांचन चौधरी भट्टाचार्य ह्या दुसऱ्या महिला IPS अधिकारी राहिल्या होत्या. 1973 तुकडी होती. 1997 राष्ट्रपतींचं पोलीस पदक त्यांना मिळालं होतं, हे सुद्धा बरोबर आहे. 1997 राष्ट्रपतींचं पोलीस पदक त्यांना मिळालं होतं. म्हणजे 1, 3, 4 तर डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ या ठिकाणी एक विधान राहतंय, ते म्हणजे दुसरं. हे बरोबर आहे का? कारण पहिल्या महिला पोलीस महासंचालक त्या उत्तराखंडमध्ये राहिल्या होत्या, याचा अर्थ उत्तराखंडमध्ये होत्या म्हणजे बरोबर आहे. पण त्यांचा जो कालावधी दिलाय 2002 ते 2005 होता का? नाही. कालावधी चुकीचा असल्यामुळे, म्हणजे उत्तराखंडमध्येच येतं परंतु कालावधी 2002 ते 2005 नाही आहे, 2004 ते 2007 असा पाहिजे होता, मग ते करेक्ट ठरलं असतं. 2 ते 5 दिल्यामुळं तिथं विधान चुकीचं ठरते. लक्षात येतंय, कांचन चौधरी भट्टाचार्य उत्तराखंडच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ॲक्च्युली देशाच्याच आहेत त्या, आणि 2004 ते 2007 या कालावधीत त्यांनी ते पद सांभाळलेलं होतं. ओके, म्हणजे देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक उत्तराखंडमध्ये राहिल्या होत्या 2004 ते 2007 या काळात. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे, म्हणजे 1, 3, 4 हे काय असणार आहे, करेक्ट स्टेटमेंट तुमचं या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्याबाबत खालील विधानातून योग्य विधान ओळखा म्हटले. त्यांना कभी कभी या चित्रपटासाठी 1977 फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, बरोबर. यांचं निधन झाले, कभी कभी त्यांचा चित्रपट होता, 1977 फिल्मफेअर मिळाला, बरोबर आहे. उमराव जान या चित्रपटासाठी 1982 फिल्मफेअर मिळाला, हा सुद्धा बरोबर आहे. उमराव जान या चित्रपटासाठी 1982 राष्ट्रीय चित्रपट, हे सुद्धा बरोबर आहे. कारण त्यांचा जो कभी कभी आणि
उमराव जान, कारण या उमराव जान चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार पण मिळाला आहे, ओके, आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळाला आहे, ठीक आहे. फक्त कभी कभीला फक्त फिल्मफेअर मिळाला आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला नाही, हे लक्षात घ्या. आणि या फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2010 देण्यात आला होता, म्हणजे बरोबर आहे, त्यांना 2010 फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला किंवा त्या पुरस्कारानं सन्मानित केलं, याचा अर्थ यामध्ये कोणतंही विधान चुकीचं नाही आहे, सर्वच्या सर्व विधानं काय आहेत बरोबर आहे. म्हणजेच ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं नाटक डॉक्टर श्रीराम लागू यांनी केलं नाही? वेड्याचं घर उन्हात, काचेचा चंद्र, आधी अधुरे, कन्यादान, मी जिंकलो मी हरलो, बाई एके बाई. म्हणजे वेड्याचं घर उन्हात केलं आहे, काचेचा चंद्र त्यांचं आहे, श्रीराम लागू आधी अधुरे त्यांचं आहे, कन्यादान त्यांचं आहे, मी जिंकलो मी हरलो नाही, हे अरुण काकडे यांचं आहे. अरुण काकडे यांचं पण निधन झाले, अरुण काकडे यांचं हे काय आहे नाटक आहे, त्यामुळं हे पाचवं नाही आहे. बाई एके बाई हे सुद्धा अरुण काकडे यांचंच आहे, हे सुद्धा काय आहे अरुण काकडे यांचं आहे. म्हणजे मी जिंकलो मी हरलो, बाई एके बाई ही जी नाटकं आहेत, ही अरुण काकडे यांची आहेत. याचा अर्थ 5 आणि 6 यामध्ये श्रीराम लागू यांनी केलेली नाटकं आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही कंबाईन पूर्वचा अभ्यास कराल ना, तेव्हा ह्या दोन व्यक्तींची ना नाटकं बघा, म्हणजे श्रीराम लागू आणि अरुण काकडे. अरुण काकडे म्हटलं तर मी जिंकलो मी हरलो, तुगलक, बाई एके बाई, पाहिजे जातीचे, हे त्यांची ना महत्त्वाची नाटकं आहेत, किंवा ज्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. श्रीराम लागू म्हटलं यांची गाजलेली नाटकं खूप आहेत, पण महत्त्वाची 7-8 तर लक्षात घ्या. वेड्यांचं घर उन्हात, जगन्नाथाचा रथ, गिधाडे, काचेचा चंद्र, अधी अधोरे, कन्यादान, मित्र, सुंदर मी होणार, ही नाटकं कोणाची आहेत? श्रीराम लागू यांची गाजलेली नाटकं आहेत. म्हणजे तुम्ही याच्यावरही थोडंसं लक्ष देऊ शकता, किंवा या घटकावरही तुम्ही थोडंसं फोकस करू शकता, हा सुद्धा घटक इम्पॉर्टंट आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, अरुण जेटली यांच्याबाबत 3 विधानं दिलीत, कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा, कारण अरुण जेटली यांचं निधन झालेलं आहे, बरोबर. आता यामध्ये बघा, 4 वेळेस राज्यसभेचे सदस्य राहिलेत, बरोबर आहे. 3 जून 2009 ते 26 मे 2014 राज्यसभेत विरोधी पक्षनेते राहिलेत, बरोबर आहे. ते एक वेळेस लोकसभेचे सदस्य डेफिनेटली चुकीचं आहे, कारण लोकसभेचे सदस्य म्हणून ते एकदाही निवडून आले नाहीत. 2014 जेव्हा मोदीची लाट होती, त्या लाटेमध्ये सुद्धा यांचा, अरुण जेटली यांचा पराभव झालेला होता, कारण अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना पराभूत केलेलं होतं. म्हणजे मोदींची जी लाट आहे, यामध्ये सुद्धा अरुण जेटली निवडून आले नाहीत, तर लोकसभेचे ते एकदाही सदस्य राहिलेले नाहीत. म्हणजे निवडूनच आले नाहीत ना, लोकसभेमध्ये एकदाही ते निवडून आले असल्यामुळं ते लक्षात ठेवा. राज्यसभेमध्येच ते 4 वेळा सदस्य म्हणून राहिले होते अरुण जेटली, हे महत्वाचं आहे. 3 जून 2009 ते 26 मे 2014 राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते या पदावर त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. म्हणजे फक्त 2 आणि 3 तुमचं बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, गिरीश कर्नाड यांच्याबाबत खालील विधानातून अचूक विधानांचा पर्याय निवडा. पहिलं बघा, 1961 वयाच्या 23व्या वर्षी ययाती हे पहिलं नाटक कन्नड भाषेत लिहिलं, बरोबर की चूक? बरोबर आहे. 1961 कय्याती पहिलं नाटक कन्नड भाषेत त्यांनी लिहिलं होतं. कन्नड चित्रपट वंशवृक्ष 1972 या चित्रपटातून दिग्दर्शनास प्रारंभ केला. म्हणजे जो कन्नड चित्रपट होता वंशवृक्ष 1972 आलेला, या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात प्रारंभ केला. महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. लक्षात घ्या, गिरीश कर्नाड यांना वंशवृक्ष जो चित्रपट आहे याच्यामध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता सुरुवातीला, तर हे घटक लक्षात घ्या, त्यामधून त्यांनी दिग्दर्शनास प्रारंभ केला होता. म्हणजे हे सुद्धा विधान काय, बरोबर आहे. 1970 संस्कार कन्नड चित्रपट या कन्नड भाषेकरता पहिलं राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालं. म्हणजे कन्नड भाषेकरता पहिलं राष्ट्रपती सुवर्णकमळ संस्कार चित्रपटासाठी 1970, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यांचं शेवटचं नाटक, म्हणजे गिरीश कर्नाड यांचं शेवटचं नाटक राक्षसा तांगडी 2018 कन्नड भाषेतलं होतं, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो, यामध्ये कोणतं चुकीचं नाही, अचूक विधान काय असणार आहे, वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे. तर इथं ययाती, वंशवृक्ष, संस्कार आणि राक्षसा तांगडी याच्यावर तुम्ही थोडासा ट्रेस करा, चित्रपट कोणता, नाटक कोणतं, यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या पुस्तकाचं लेखन राम जेठमलानी यांनी केलं नाही? राम जेठमलानी यांचं निधन झाले आणि म्हटले तुम्हाला खाली पुस्तकं दिली, कोणत्या पुस्तकाचं केलं नाही? यामध्ये बघा, बिग इगो स्मॉल मेन राम जेठमलानी यांनी केलं का? हो केलं. माय लाईफ माय मिशन राम जेठमलानी नाही आहेत, बाबा रामदेव येतात. बाबा रामदेव यांचं आत्मचरित्र म्हणून आपण माय लाईफ माय मिशन याच्याकडे बघू शकतो, ठीक आहे. बाबा रामदेव, बाबा रामदेव यांच्या आत्मचरित्राचे सहलेखक म्हणून कोणाला ओळखलं जातं? उदय माहूरकर. सहलेखक कोण आहेत त्याचे? उदय माहूरकर आहेत. उदय माहूरकर, म्हणजे तुम्ही हेही लक्षात ठेवू शकता, उदय माहूरकर. याच्यामुळे 2 हे चुकीचं आहे.
कॉम्प्लीट ऑफ लॉज, कन्साइन्स ऑफ मेवरिक, जस्टिस सोवियत युनियन स्टाईल, हे पण त्यांचंच पुस्तक येतं. म्हणजे राम जेठमलानींचं बिग इगो स्मॉल मेन, कॉम्प्लीट ऑफ लॉज, कन्साइन्स ऑफ मेवरिक, जस्टिस सोवियत स्टाईल आणि मेवरिक, मेवरिकची सिरीज पण त्यांचीच आहे. पण यामध्ये आणखी एक पुस्तक आहे, अ हर्ट फुल ऑफ बर्डन, हे पुस्तक कोणाचं? अ हर्ट फुल ऑफ बर्डन म्हटलं तर तुमचे जे सुरुवातीचा आपण घटक बघितला तो म्हणजे टी एन शेषन यांचं येतं. अ हर्ट फुल ऑफ बर्डन हे पुस्तक कोणाचं म्हटलं तर टी एन शेषन यांचं येतं. कारण टी एन शेषन यांचं दोनच महत्त्वाची पुस्तकं, एक म्हणजे द डिजनरेशन ऑफ इंडिया, द डिजनरेशन ऑफ इंडिया, आणि अ हर्ट फुल ऑफ बर्डन, ही दोन्ही पुस्तकं कोणाची आहेत तर टी एन शेषन यांची. त्यामुळे इथं टी एन शेषन यांचं लक्षात घ्या, इथं बाबा रामदेव लक्षात घ्या. म्हणजे 2 आणि 6 चुकीचं आहे. 2 आणि 6 म्हटल्यानंतर इथं ऑप्शन देताना 2 आणि 5 दिलंय, याच्याऐवजी काय करायला पाहिजे होतं, 2 आणि 6 द्यायला पाहिजे होतं. म्हणजे 2 आणि 6 जर दिलं असतं तर हे विधान करेक्ट ठरलं असतं. ठीक आहे, 2 आणि 6 म्हणजे ती 2-4 तर नाही आहे, 3-4 तर नाही आहे, 3-5 तर डेफिनेटली नाही आहे. म्हणजे 2 आणि 6 हे काय असणार आहे, तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे. ओके, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही हे जे लेक्चरच्या सिरीज आहे किंवा आपण जे कंडक्ट करतोय ना ते जास्तीत जास्त शेअर करत चला. कारण जेवढं जास्तीत जास्त शेअर होईल, जेवढं जास्तीत जास्त व्ह्यू येतील ना, तेवढं मोटिवेशन मिळतं जास्तीत जास्त घटक तुमच्यासाठी घेऊन यायचं. जर या सिरीजला फायदा तुमच्यासाठी होणं आणि जास्तीत जास्त शेअर झालं किंवा जास्तीत जास्त व्ह्यू आले तरच मला ते परवडते, किंवा ते माझ्यासाठी फायनान्शियल किंवा बऱ्याच गोष्टीसाठी ते फायदेशीर ठरते. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जर लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर. ठीक आहे, तर आज आपण आजच्या भागामध्ये एवढे सेशन पाहतो. ठीक आहे, थँक्यू. Thank you.